सगळ्यांनी सांगले की आम्ही तुमचं मायनिंग इश्यू बेगीतल्या बेगीन सॉर्ट आउट करतात. आज एक वर्ष जाऊनही सुद्धा काय करूंक ना म्हणून आम्ही निषेध करपा खातीर आयची ही कॅन्डल रॅली अरेंज केली आसा. एक वर्षाची एनिव्हर्सरी. तुम्ही आता 2 दीस पहिले पीएमकूय मेळून येयले, तांचे किती असोसिएशन, तांचे इश्यूज आशिल्लो ते ना काय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्या कारणान आपण इंटरफेअर करू शकना असे त्याच्या सुरुवातीचे म्हणणे घेतले. पण मागीर त्या हांवें डिटेल एक्सप्लेन करून सांगले की आमचे जो डिमांड असा तो डिमांड गोवा दमन अँड मायनिंग कन्सेशन एबॉलिशन ऍक्ट जो असा तो अमेंड करपाचो, कारण ऑलरेडी त्या ऍक्टाक अगेन्स्ट जे चॅलेंज केले आणि त्याची जजमेंट जी असतात हायकोर्टान क्लियर केले असा की कायदो जो असता तो रिट्रोस्पेक्टिव्ह असू शकना, प्रोस्पेक्टिव्ह असपास जाय. आणि आम्ही जो डिमांड करतात तो 87 पासून प्रोस्पेक्टिव्ह कर होच आम्ही डिमांड करतात. आणि त्या ते डिटेल नोट जो किती असा लिगल तो हांवें त्याका सबमिट केला आणि त्याच्यानंतर तो आम्हाला आपण पळयता. पण ताका हाजी माहिती नासली पहिली. म्हाका दिसता की त्याच्या फेस ऑफ इट जे म्हाका दिसले त्याका गोंयची मायनिंग बंद वगैरे असं माहिती असतली, त्याची काय माहिती नाशिल्ली. पण डिटेल जे लिगल जे किती असा गोंयच्यो मायनी ह्यो अंडर गोवा दमन अँड मायनिंग कन्सेशन असा आणि बाकीच्यो मायनी आणि गोंयच्यो मायनी हो डिफरन्स असा हे त्याचे तकलेत असा हे म्हाका काय पहिली कळंक ना की म्हाका दिसलं की त्याका ते खबर ना असे दिसता. म्हणजे बेसिकली ही वॉज नॉट प्रॉपरली इन्फॉर्म ऑन दीस आस्पेक्ट की जर हे 13 फेब्रुवारी पर्यंत जर हे काय अमेंडमेंट येणार जाय अँड वी वील वर्क अगेन्स्ट द बीजेपी. येता त्या इलेक्शनाक आम्ही त्यांना शिकयतले थोडं किती सडको जातो, कारण आमच्या पोटार पाय दौरला, आमकां देशोदडी लागले ताणें. काल हे लेटर येयला डायरेक्टर ऑफ मायन्स गोवा की आम्ही ब्लॉक तयार करतात वगैरे किंवा रिव्ह्यू पेटिशन किंवा लिगल इश्यू पहिले जे डिस्कस झाले ते जर करपाचे आशिल्ले तर इतकी एक वर्स कित्याक रावयले. आणि तुम्ही कोणी सगळ्यांनी आमकां एश्युरन्स दिले असे नाही की आमकां कोणी एश्युरन्स दिवंक नाशिल्ले, म्हणून एश्युरन्स सगळ्यांनी दिले. आणि आम्ही एज अ ट्रेड युनियन किंवा एज अ पब्लीक हे आम्ही सदांच कोण सांगता ऑथॉरिटी सांगता तेजेर एश्युरन्स दिले आम्ही रावचे पडटा. आणि जेव्हा एक्स्ट्रीम ना म्हणतात त्यांना मागीर डिसिजन घेऊपचे असतात. म्हणून आज आम्ही मागीर जमल्यात. आज आम्ही जमल्यात ते केवळ निषेध एक वर्ष झाले आणि या सरकारात दोन्ही कडेन सेंट्रल आणि स्टेटी कडेन सरकार असल्या कारणान दोन्ही कडेन त्यांचे सरकार असतात आणि त्यांचे सरकार असून सुद्धा जे इश्यू सॉर्ट आउट जाऊ ना त्या लागून निषेध करपा खातीर आला माहिती ना. एक किती असं की राईट फ्रॉम द बिगिनींग मायनिंग पीपल्स फ्रंट जी असा ती गव्हर्नमेंटा कडेन सतत मागणी करीत असा की हो प्रश्न सोडया म्हणून. सरकारान किंवा खासदारांनी मेंबर्स ऑफ पार्लमेंट जे असतात त्यांच्यानी किंवा केंद्रीय मिनिस्टरांनी सांगपाक जाय आशिल्ले सारखे वेदर इट इज पॉसिबल फॉर देम ऑर नॉट. म्हणजे MMDR कायद्यान अमेंडमेंट हाडप हे शक्य असा काय ना, मागीर विधेयक वटहुकूम काढप हे शक्य असा काय ना हे सांगिनासतना प्रॉमिसीस दिली गेली एक वर्ष जायत आयले आता आणि प्रॉमिसीस आर शिफ्टेड फ्रॉम दीस पर्सन टू दॅट पर्सन डेलिगेशन आफ्टर डेलिगेशन. हे सगळे लोकांच्या डोळ्यांक उदक लावपा पुरते आशिल्ले असे आमकां सगळ्यांक दिसता. गोंयकारांक मायनिंगचो प्रश्न जो असा व आतां पर्यंत केन्नाच निर्माण जाऊंक नाशिल्लो असे मोठे संकट असा गोंया वयले आणि इतले भाव आमचे अफेक्टेड झाले तातूंतल्यान. त्या प्रश्नाकडेन इतल्या फकाणां करून पळप म्हणजे दुर्लक्ष करून हे करप हे बरोबर न्हय. हे सभ्यतेच्या खंयच्याच नियमान बसना. मागीर वयर गेले अमितजी शाह कडेन भेट झाली, ताणें प्रॉमिसीस दिले अमक्या दिसा भितर करता तमक्या दिसा भितर करता. दुर्दैव आमचे की मायनिंग एफेक्टेड लोकांनी दिल्ली पर्यंत सुद्धा वचून हाल काढून हांगा निदर्शनां करून तरेतरे कडेन हे करून तांकां तरेतरेच्या पद्दतीन रस्त्यार हाडले सरकारान आणि आतां पर्यंत काही करूंक ना. त्या दृश्टींतल्यान हो आज जो असा अत्यंत सभ्यतेच्या वातावरणातल्यान कॅन्डल मार्च जो असा तो आता दवरला, पळोवया किती जाता ते, लेट अस सी.